आमची भूमिका काय राहणार उद्या निवडणुकीनंतर, त्यासाठी आम्ही जनते समोर जाऊ. म्हणजे जी अनेक वर्षाची परंपरा आहे माननीय शरद पवार साहेबांची, जिल्ह्यात भांडणं लावायचे, भांडणं चालू ठेवायची, जसं की जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून निश्चितपणे समाधानी आहे. ते सांगायचा प्रयत्न केला की नगर शहराच्या त्यांना लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा होत्या, मग तो फ्लायओव्हरचा अनेक मोठा प्रॉब्लेम येतो, आयुष हॉस्पिटल आपण सुरू करू शकतो, मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बांधणी करू शकतो, राष्ट्रीय महामार्गांची नगर पायपाची अवस्था किती वाईट होती, त्यापेक्षाही त्यांच्या भक्ती सुजयच्या पुढाकारामुळं जी आमची महसूल खात्याची जमीन होती एम आय डी सी शेजारी, तो 600 एकर जमीन आता आपण एम आय डी सी विस्ताराकरता दिली, विनामूल्य दिली. आणि माननीय आमदार भगवंतराव पाटील साहेबांचा आग्रह होता म्हणून त्यांनी खासदारांनी दोघांनी मिळून मागणी केल्याप्रमाणे बेलवंडी 600 एकर जमीन आपण जिल्ह्यात रोजगार निर्माण झाला पाहिजे, कारण ह्या विनामूल्य का दिल्या आपण, कारण अन्य एम आय डी सीमध्ये ज्या महागडे प्लॉटमुळे महागडे झालेले आहेत त्या पासूनवर विनामूल्य दिल्यामुळे आता मोठे उद्योग आकर्षित होतील असा आमचा विश्वास आहे. अशा अनेक भूमिका त्यांनी मांडल्या आहेत, जसं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब या जिल्ह्यात सगळ्यात मोठा दुरंतप्रश्न के रेल्वे त्याला आता मार्ग सापडतो, मार्ग निघणार नाही, मार्ग निघतो आहे. आधीचं भूसंपादन आता शेतकऱ्या जमिनीत करावं लागणार नाही. मला वाटतं जी काही खासदार नदीमध्ये असतील किंवा खांडे त्याच्या पाठपुराव्यावर झाली कामं असतील ती आणखी नाही, त्याच्यापर्यंत लेखाजोखा मांडणार जावं. मला वाटतं जो कालावधी मिळाला 2 वर्षाचा कोविडचा 1 वर्ष जवळ सगळं ठप्प होतं, त्यावेळी कसं मग कामही आपण करू शकतो पण खासदार तिला काम किती मिळालं तसं पाहिलं जातं सगळे काम. आणि आपण त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपलं समोर आहे. मला वाटतं मिळालेला जो अतिशय छोटा कालावधी होता त्यातून या सगळ्या मोठ्या कामांची जी काही पूर्तता त्यांनी करून घेतलेली आहे, निश्चितपणे त्याचा फायदा आमचे नितीन गडकरी साहेब असतील त्यांच्या मदतीनं, माननीय राजनाथ सिंग साहेब असतील त्यांच्या मदतीनं, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या सहकार्यानं, किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे, आता अजित दादा आहे, या सगळ्याच्याच प्रयत्नाने जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रपक्षाच्या लोकांच्या सहकार्यामुळे आपल्याला तिथे चांगलं काम करायला करता आलं आम्ही समाधान आहे. उमेदवाराचा खासदार म्हणून कॉमन मॅनशी संपर्क थेट संपर्क होऊ शकत नाही या मुद्द्यावर विरोधक येत आहेत. दुसरीकडं अशी एक मुद्दा पुढं आणला जातो की गरीब आणि श्रीमंत हा प्रमुख उमेदवारीतला भेद आहे. माझ्या दृष्टीने तो मुद्दाच नाही गरीब श्रीमंत, कारण शक्य असं आहे की मी म्हटलं ना की नकारात्मक प्रचार करून मूळ प्रश्नापासून दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात आत्तापर्यंत कधीच गरीब श्रीमंतीच्या धरी नाही, आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढतो, केलेल्या कामावर मतं मागतो. आमची भूमिका काय राहणार उद्या निवडणुकीनंतर, त्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ, आपण कार्यक्रम मांडतो. मला वाटतं हे पूर्णतः शिकण्यासाठी या जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता.
आज त्याचा परिणाम काय आहे? असं आशेकर नेमाडेचे उभे राहतात. खंडकरांस प्रलंबित प्रश्न किती वर्षाचा होता? वर्ग दोनचा वर्ग एक करण्याचा स्वामी काम संपवला. स्वतः आदरणीय प्रधानमंत्री आले निवडण्याच्या प्रकारपासून उद्घाटन करायचं, जो त्यांनी वर्षानुवर्ष फक्त प्रलंबित ठेवायचं, त्याच्यावर राजकारण जिल्ह्यात घडून आणलं. म्हणून ही निवडणूक ही फक्त लादलेली आहे. आपल्या स्वतःवरचं नकारात्मकपणा तो बाजूला नेण्याकरता खरं म्हणजे ही निवडणूक मुळातच विकासाच्या मुद्द्यावर आहे. केव्हा तरी आदरणीय पवार साहेबांनी आता खुलासा केला पाहिजे की तुम्ही नगर जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे. उमेदवारावर काय बोलू दे, उमेदवाराचं काम आहे टीका करणं बोलणं. असं आहे की 8 महिन्यापूर्वी अजित पवार गेलेला उमेदवार तर 8 महिन्यात सोडू शकतो. तुझ्या जिल्ह्याला नाही दिलं तरी सोडून जाईल त्याची कोणी खात्री आहे? म्हणून त्याच्याबद्दल मी फार बोलत नाही. MIDC निर्मिती लोकांना रोजगारासाठी, ठेकेदारी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी MIDC निर्मिती नाही. त्यामुळं जिल्ह्याचा औद्योगिक विकास असेल, जिल्ह्याचा पाणी प्रश्न असेल, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, यासाठी आम्ही बांधील लाव. आणि ते आम्ही आता नाही आहे, आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील तर मी एक वर्ष इतक्या वर्ष आता समाजकारणात राजकारणात काम करतो, डॉक्टर सुजयच्या ठिकाणी काम करत आहे. आमचा हा विकासाचा वसा निघून आलेलो प्रस्थापिताच्या विरुद्ध लढणं एकामेका म्हणून म्हटलं की एकामेकाच्या विरुद्ध लढत त्या ठिकाणी लढवणं आणि जिल्ह्याच्या राजकारणात गुरफडून ठेवणं हा एकमेव धंदा पवार साहेबांनी केलेला आहे. म्हणून याचं योग्य उत्तर जसं 2019 दिलं या जिल्ह्याच्या जनतेने किंवा त्यापेक्षा जास्त मतदिक्के देऊन महायुतीचे उमेदवार निवडून देताना त्या जिल्ह्यातली जनता तशा प्रकारचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझा आहे. तशी म्हटल्याप्रमाणे उमेदवार नव्हतं ना बाल कसं आहे गाडी